दरम्यान भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी दटून राहणारे आमचे देवेंद्र फडणवीस आज एवढे बदलले असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. कधी काळी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षात असताना त्यांनी विधानसभेचा वापर हा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला. एकनाथराव खडसे असतील तेव्हा भाजपमध्ये, किंवा देवेंद्र फडणवीस असतील, किंवा इतर सगळे त्यांचे सहकारी, यांनी अनेक प्रकरणं विधानसभेत भ्रष्टाचाराची काढली आणि समोरच्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी डटून राहिले नागपूरच्या भाषेत. आणि आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं जी विरोधी पक्ष काढतो आहे ती बॉम्ब न वाटता लवंगी फटाकाही वाटत नाही, एवढे बदलले आमचे देवेंद्रजी. संपूर्ण सरकार अडचणीत आहे, एक दोन मंत्री नाही जे शिवसेनेतून फुटून बाहेर गेले आहेत आणि ज्यांच्या मदतीनं देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहे, बरं का? त्या प्रत्येकाचं तुम्ही लवंगी फटाका म्हणा किंवा बॉम्ब म्हणा, फुटत राहणार. ही सर्वासर्व भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस मनापासून करत असतील असं मला वाटत. त्यांची काहीतरी मजबुरी, त्यांच्यावरती लादलेलं सरकार आणि आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिकवण सांगितली आहे. आणि मी नागपुरातून बोलतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.